नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला आजपासून म्हणजे मित्रांनो मी परवापासून तुम्हाला एक नवीन सिरीज चालू केली आहे, म्हणजे ती करंट अफेअर्सची. म्हणजे जेणेकरून आम्ही तुम्हाला भरतीची व्हिडिओ देत असतो त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर्सही देणार आहे. कारण की जे तुमची परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, म्हणून ह्यामधून तुम्हाला काही मदत होईल म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ आम्ही देत आहेत. तर आजची करंट अफेअर्स आपण इथं बघणार आहोत. त्या अगोदर एवढ्या लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर आमचे चॅनल नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल सर्वप्रथम लवकर आमच्या चॅनलवर. तर बघा आजची करंट अफेअर्स काय, तर बघा करंट अफेअर्स लवकरात लवकर बघणार आहोत आपण. बघा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते गाझियाबादमध्ये FSSAI राष्ट्रीय खाद्य प्रयोगशाळेचे NFL उद्घाटन झाले. ही करंट अफेअर्स मित्रांनो. त्यानंतर बघा दुसरी करंट अफेअर्स आहे, तुम्हाला ह्यावर नक्की प्रश्न विचारले जातील आणि आवर्जून विचारले जातील हे लक्षात असू द्या, म्हणून हे करंट अफेअर्स लवकरात लवकर लक्षात ठेवा. बघा, केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथील सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल सायन्सेस सायकॉन येथे नॅशनल सेंटर फॉर एव्हियन इकोटॉक्सिकॉलॉजीचे उद्घाटन केले. ही करंट अफेअर्स झाली मित्रांनो, ह्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील नक्की. त्यानंतर बघा आपली चौथी म्हणजे तिसरी करंट अफेअर्स आपण इथे बघणार आहोत. बघा, अभिनेता शाहरुख खानने वांद्रे स्थानकाचे हेरिटेज टपाल तिकीट रेल्वे स्टेशनला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लॉन्च केले. ही तर महत्त्वाची करंट अफेअर्स आहे, तुम्हाला ह्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आपण पुढची करंट अफेअर्स बघणार आहोत. तर पुढची करंट अफेअर्स लक्षात ठेवा, यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि लवकरात लवकर विचारले जातील, कारण की हे करंट अफेअर्सचे प्रश्न आहे आणि ह्यावर आवर्जून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा आजची तर पुढची करंट अफेअर्स आपली बघा, इराणमध्ये आता महिला चाहत्यांना ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पुढील फुटबॉल विश्वचषक पात्रता सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून परवानगी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये ही जी करंट अफेअर्स मित्रांनो, यामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील की बघा असे तुम्हाला प्रश्न विचारले जातील मित्रांनो की इराणमध्ये आता महिलांना कोणत्या दिवशी फुटबॉल विश्वचषक पात्रता सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून परवानगी देण्यात आली, असुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील कोणत्या दिवशी, तर हे सुद्धा महत्त्वाचं मित्रांनो. त्यानंतर बघा आपली पुढची करंट अफेअर्स कोणती, तर पुढची करंट अफेअर्स हे बघा, यामध्ये मित्रांनो तुम्ही असे प्रश्न तयार करा की म्हणजे तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतील आणि ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिक्स ठेवा, म्हणजे तुम्हाला ह्यावर प्रश्न विचारले जातील तर तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकाल. तर आपली पुढची करंट अफेअर्स बघा, खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकसह ब्रँडेड क्रेडिट कार्ड प्रदान करण्यासाठी भागीदारी केली. त्यानंतर आपली पुढची करंट अफेअर्स आपण बघणार आहोत. तर बघा पुढची करंट अफेअर्स काय सांगितलं, तर आजची बघा पुढची करंट अफेअर्स आहे, सन 2019 जारी केलेले हेनले पासपोर्ट निर्देशांक या अहवालात 2019 189 देशांच्या 86 स्थानावर भारत आला आहे. हा महत्त्वाची करंट अफेअर्स, ही सुद्धा महत्त्वाची करंट अफेअर्स आहे, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकता. त्यानंतर बघा पुढची करंट अफेअर्स काय आपले, तर पुढची करंट अफेअर्स तुम्हाला दिली तर बघा तुम्ही बघू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहरीनचा राजा अहमद बिन इसा बिन सलमान अल खलीफा यांनी 24 ऑगस्ट रोजी नवजागराचा किंग अमाद ऑर्डर ऑफ रेनेसान्स हा पुरस्कार प्रदान केला. मित्रांनो, तुम्हाला ह्यावर एक प्रश्न असा विचारला जाऊ शकता की कोणता पुरस्कार तुम्हाला दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहरीनचा राजा अहमद बिन इसा बिन सलमान अल खलीफा यांनी कोणता पुरस्कार दिला, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकता. तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं मित्रांनो काय, बघा किंग अहमद ऑर्डर ऑफ रेनेसॉन्स हा पुरस्कार प्रदान केला, असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकता. आता बघा पुढची तिची आणखी माहिती, अखाती देशाशी मजबूत मैत्री आणि द्विपक्षीय संबंध निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हा पुरस्कार मान्य करतो. भारतीय पंतप्रधान मोदी बहरेनला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत, हा सुद्धा तुम्हाला याच्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकता. त्यानंतर बघा पुढची करंट अफेअर्स काय आपली, तर आपली नवी करंट अफेअर्स आपण इथे बघणार आहोत. बघा, PV सिंधू स्वित्झर्लंडच्या बासेल येथे जपानच्या परिचित प्रतिस्पर्धी नोजामी ओकुहाराला हरवून बॅडमिंटन विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. ही सुद्धा महत्त्वाची क्रीडा जगातील ही महत्त्वाची करंट अफेअर्स आहे.
त्यानंतर बघा आपलं पुढची करंट अफेअर्स लास्ट, ते आपण इथं बघणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला असे प्रश्न विचारले सुद्धा करंट अफेअर्स जास्तीत जास्त, म्हणून मी तुम्हाला हे करंट अफेअर्स देत आहे. आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओ लवकरात लवकर लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून द्या, हे महत्त्वाचं आहे. आता बघा शेवटची करंट अफेअर्स आहे आपली लक्ष्यपूर्वक ऐका. भारतीय ज्युनियर अंडर 21 कंपाऊंड मिश्रित संघाने मार्को रागिनी आणि सुखबीर सिंग यांनी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यांनी वर्ल्ड आर्चरी यूथ चॅम्पियनशिप 2019 स्वित्झर्लंडमधील प्रतिस्पर्धी आंद्रेआ वॅलेरिया आणि जेनिन हन्सफर्जा 152 आणि 147 गुणासह पराभव केला. तर मित्रांनो आजच्या ह्या करंट अफेअर्स होत्या, म्हणजे तुम्हाला ह्या करंट अफेअर्स कोणत्याही परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दिला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळू जाईल सर्वप्रथम तुमच्या लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणखी नवीन करंट अफेअर्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद.